नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे स्वागत करते तुमचे कृषी जागरणच्या बुलेटिन मध्ये। तर पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा, त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर। देशातून मान्सूनचे माघार, हवामान खात्याकडून जाहीर। अहमदनगर मध्ये होणार नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय। 14 दिवसात मिळणार किसान क्रेडिट कार्ड। 1 नोव्हेंबर पासून उसाचा गळीत हंगाम सुरू। सोयाबीन उत्पादक शेतकरी आक्रमक। पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या। यंदाच्या पावसावर अलनिनोचा परिणाम झालाय, त्यामुळे राज्यात कमी पावसाने हजेरी लावली आहे। यामुळे आगामी पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे। तसंच 19 ऑक्टोबर रोजी मान्सूनने देखील देशातून माघार घेत असल्याची माहिती हवामान खात्याने जाहीर केली आहे। यंदा देशात 4 महिने 11 दिवस मान्सून होता। दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी परतणारा पाऊस यंदा 19 ऑक्टोबर रोजी देशातून परतलाय। त्यानंतर परतीच्या पावसाने राज्यासह आणि देशात दिलासा दिलेला नाहीये, त्यामुळे यंदा राज्यातील धरणासाठी देखील कमी आहे आणि त्यामुळे यंदा पाण्याचे नियोजन योग्य असे करावे लागणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध प्रकारचे निर्णय घेण्यात आले। पाहूयात त्या संदर्भात काय निर्णय घेतले। या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते। या बैठकीत विविध मोठमोठे निर्णय घेण्यात आले। या बैठकीत अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय सुतगिरणी याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। या बैठकीत पशुसंवर्धन, वित्त विभाग, सामाजिक न्याय, सहकार व वस्त्र उद्योग, ऊर्जा विभाग, कामगार विभाग, विधी व न्याय विभागातील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे ज्या शेतकऱ्यांच्या हितासाठी केल्या जातात। शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्जही उपलब्ध करून केंद्र सरकार देत आहे। यासाठी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच KCC असणं आवश्यक आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही किसान क्रेडिट कार्ड बनवलेले नाही आहे, त्यांना ते बनवून घेणं खूप गरजेचं आहे। त्यांना काळजी करण्याची मात्र काही गरज नाही आहे। केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी मिशन मोड अंतर्गत मोहीम सुरू केली आहे। विशेष म्हणजे या मोहिमेला KCC सॅच्युरेशन ड्राईव्ह असे नाव देण्यात आले। म्हणजेच आता पात्र शेतकरी KCC बनवून स्वस्त दरात कर्ज मिळवू शकतात। आता फक्त 14 दिवसात किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे। हा कार्ड काढण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंतची वेळ आहे। KCC अंतर्गत PM किसान लाभार्थ्यांच्या कव्हरेजसाठी CC सॅच्युरेशन ड्राईव्ह मोहीम सुरू करण्यात आली आहे। PM किसानच्या सर्व लाभार्थ्यांना KCC अंतर्गत आता कर्ज मिळावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करते। यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयामध्ये ऊस गाळप हंगाम समितीची बैठक झाली आहे। त्यावेळी हा निर्णय घेण्यात आलाय। यंदा 14,17,000 हेक्टर क्षेत्रावरचा ऊस गाळपाची उपलब्धता होणार असून 88,58,000 मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे। यावर्षी ऊसाचं क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 6% कमी झालं आहे। निर्धारित तारखेपूर्वी साखर कारखान्यांचा गाळप सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबाला विविध योजनांचा लाभ देण्यासाठी साखर कारखान्यांकडून 10 रुपये प्रति टन याप्रमाणे वसुली करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला ही रक्कम देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय। सध्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहे, कारण सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। त्यामुळे शेतकरी आक्रमक होताना दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रास्ता रोको, धरणे, उपोषण, आंदोलन करून उपयोग होत नसल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सरकारची महाआरती करत साकडं घातलंय। पावसामुळे सोयाबीन उत्पादनात तूट झाली आहे। किमान भाव तर योग्य द्यावा, दिवाळी गोड करावी अशी मागणी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे। बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तसंच कृषी जागरणच्या वतीने डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडणार असून त्यासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे। तुम्ही या पुरस्कारात सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आत्ताच तुमची नावनोंदणी करू शकता आणि या सोहळ्यात सहभागी होऊ शकता। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि कृषीबाबतच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी फेसबुक को शेअर चॅट पेजला नक्कीच लाईक करा। नमस्कार।